राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात होते. एका बाजूला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणं आणि दुसऱ्या बाजूला आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हा पक्ष करत होता. त्या रागापोटीच आज आम्ही हे सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सर्व अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी आम्हाला किती पैसे मतदारसंघात दिले त्याचे आकडे मागितले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर चुकीचे आकडे दिले. ते आकडे पाहून मुख्यमंत्री सुद्धा आम्ही खरे आकडे दिल्यानंतर अचंबित झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला, परंतु त्याच्यात काही बदल झाला नाही. आम्हाला शिवसेनेच्या आमदारांना 50 कोटी 55 कोटीचा निधी गेला होता, तर राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना 700 ते 800 कोटीचा निधी त्यांच्या मतदारसंघामध्ये दिला जात होता. त्याच्या पलीकडे जाऊन शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये आम्ही जे राष्ट्रवादीचे उमेदवार पाडलेले आहेत त्यांना प्रचंड निधी, आमच्या डबल ट्रिपल निधी विकासासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून दिला गेलेला होता. मधल्या काळामध्ये निधी पण दिला जात होता, कुठल्याही कार्यक्रमांना आम्हाला बोलवलं जात नव्हतं. आमच्या 3 बैठका मुख्यमंत्री महोदयांशी झाल्या. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं होतं कसल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सुधारणा येईल. बऱ्याच गोष्टीला त्यांनी स्टे दिला, परंतु तो स्टे सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मानला नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या स्टेला केराची टोपली दाखवून त्या ठिकाणी त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये विरोधकांची त्या ठिकाणी विकास कामं केली आणि उद्घाटनं घेतली. अशा पद्धतीचं काम सातत्यानं चालू राहिलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं पुढचा येणारा आमदार हा राष्ट्रवादीचाच होईल, शिवसेनेचा आमदार इथनं पुढं या मतदारसंघामध्ये दिसणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना दाखवत होतो सातत्यानं. ते या गोष्टीची आमच्यासाठी तळमळीनं सांगत होते ह्या गोष्टी थांबतील, परंतु कुठलीही गोष्ट थांबली गेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये काम करणं आम्हाला अशक्य होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात होते. एका बाजूला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणं आणि दुसऱ्या बाजूला आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हा पक्ष करत होता. त्या रागापोटीच आज आम्ही हे सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत.